बीड दौऱ्यावर असलेल्या अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये बीडमधील साखर कारखानदारीवरून जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला याचवेळी अजित पवार यांनी बीडमधील यांच्यावर निशाणा साधलाय बीडमध्ये झालेल्या एका सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी बीडमधील रस्त्याच्या परिस्थितीवरून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर निशाणा साधला आम्ही लातूरवरून निघालो लातूरच्या सीमेपर्यंत चार पदरी रस्ता पण बीडमध्ये आल्यावर रस्ता झाला दोन पदरी मी धनंजयला म्हटलं काय आहे तो म्हणाला दादा आम्ही आठ तास उपोषण केलं ओरडत होतो पण त्यावेळेच्या नेतृत्वानं इथं लक्षच दिलं नाही इकडं रस्ता दोन पदरीस राहिला तिथं चार पदरी झाला पर्यंत रस्ता आणि बीडनं काय घोड मारलंय शेवटपर्यंत चार पदरी रस्ता व्हायला हवा होता असं अजित पवार यांनी म्हटलं कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सध्या सगळेच पक्ष जोरदार तयारी करतात कोल्हापूरचा गड राखण्यासाठी अनेक नेत्यांचे शहरामध्ये दौरे सुद्धा सुरुवात आहेत चंद्रकांत पाटीलही या पार्श्वभूमीवर कोल्हापुरामध्ये येऊन गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकाही केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे भाजपलाच मतदान करण्याचं आवाहन यावेळी केलंय असं वक्तव्य आता चंद्रकांत पाटील यांनी केलंय कोल्हापुरामध्ये माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भगव्याला मत द्या सांगत एक प्रकारे भाजपलाच मतदान करण्याचं आवाहन केलं कारण कोल्हापूरची जागा हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसकडे जाऊ नये ही आमची सुद्धा इच्छा आहे देशामध्ये भाजपने बनावट हिंदू हृदय सम्राट बनवण्याचा प्रयत्न केला पण तो <णियो> फसला लोकांनी त्याला झिडकारलं भाजपकडून पंतप्रधान पदापासून ते सरपंच पदासाठी एकच फोटो वापरला जातोय त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच समजत नाहीये असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला ते कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करत होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की देशामध्ये भाजपने बनावट हिंदू हृदय सम्राट बनवण्याचा प्रयत्न केला पण तो फसला लोकांनी त्याला झिड हिंदू हृदय सम्राट म्हटल्यावर लोकांच्या समोर एकच नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे हिंदू अडचणीत असताना कोणतीही पर्वा न करता मदतीला जाणारा म्हणजे हिंदू हृदय सम्राट भाजपचा भगवा हा खरा भगवा नाही नकली भगव्याचा बुरखा फाडायला हवा असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एस टी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर राज्यामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला मुंबई पोलिसांनी एस टी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर आता त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी पवार कुटुंबियांवर केलेल्या आरोपाची मात्र जोरदार चर्चा होते फक्त आणि फक्त टार्गेट करण्यासाठी गुणरत्न यांना अटक करण्यात आली आहे असंही जयश्री पाटील यांनी म्हटलं शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार दिलीप वसे पाटील यांच्यापासून गुणरत्न सदावर्तेच्या जीवाला धोका आहे असा आरोप सुद्धा जयश्री पाटील यांनी केला त्याच सोबत सुप्रिया सुए यांनी जमिनी बळकावल्या परिणामी सदावर्तेंवर केस दाखल करण्यात आलीय असा सुद्धा आरोप जयश्री पाटील यांनी केलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज कोल्हापुरामध्ये पत्रकार परिषद घेतली कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं नाना पटोले हे शहरात आले होते यावेळी त्यांनी शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला भाजपचे आरोप प्रत्यारोप राज्यातलं विजेचं संकट अशा अनेक विषयांवर भाष्य केलं यावेळी बोलताना ते नरेंद्र मोदी हे भाजपचेच पंतप्रधान आहेत देशाचे नाहीत असं सुद्धा वक्तव्य केलंय